नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत पोरवाल कॉलेज परिसरात टिप्पर ट्रक चालकाने मागून दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारकरता भरती केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक वंश शेखर वानखेडे वय 18 वर्ष राहणारा जय भीम चौक कामठी आणि जखमी आवेश शेंडे राहणारा गाधा हे दोघेही पोरवाला कॉलेज परिसरात एका खासगी औद्योगिक प्रशिक्षण कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजताच्या दरम्यान कॉलेज संपल्यानंतर दोघेही दुचाकी ॲक्टिवा मोपेट क्रमांक 40BY7988 ने घरी जात असताना मागून येणाऱ्या टिप्पर ट्रक क्रमांक MH40Y0871 चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दुचाकी वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने दोघेही खाली पडल्याने वंश वानखेडेचा घटनास्थळी मृत्यू झाला तर जखमी आवेश शेंडे हा गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेची माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला व दोन्ही पंचनामा करून वंश वानखेडेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करता पाठवला. कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले असून जखमी आवेश शेंडे याला खासगी रुग्णालयात उपचाराकरिता भरती केली आहे. सदर प्रकरणाबाबत कामठी पोलिसांनी आरोपी अब्दुल कादीर यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रादेशिक बातमीपत्रात इथेच थांबूया. आपण बघत रहा महाराष्ट्र TV24. नमस्कार. इंटिग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आर एड्रेस विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर. आर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100.